मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 फेब्रुवारीला तारखेनुसार शासकीय शिवजयंती साजरी करणार आहेत. शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहे. दोनऐवजी एकच शिवजयंती साजरी केली जावी अशी मागणी होती आहे. विशेषतः सत्तेत शिवसेना असली तरी वेळ कमी आहे, त्यामुळे एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर एकच शिवजयंती साजरी केली जाईल असं परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे, सरकारी तिथीप्रमाणे 19 तारखेला करणार. ज्यांना तिथीप्रमाणे करायचं आहे त्यांनी करावं ना, कोणी काय बिघडतं काय. दोन दोन वेळा केला, तीन तीन वेळा जरी केला आपण महाराजांचा उत्सव साजरा, वाईट काही नाही त्याच्यामध्ये. काही शिवजयंती, शासकीय शिवजयंती जी 19 तारखेला होते ती शासकीय शिवजयंती 19 तारखेलाच होईल. आणि शिवसेना पूर्वीपासून जी शिवजयंती तिथीप्रमाणे करते ते तिथीप्रमाणेच करेल. जो वाद आहे एकाच दिवशी शिवजयंती व्हावी, आता शिवसेना सत्तेत आहे. सत्तेत जरी शिवसेना असली तरी शिवसेनेने हा निर्णय घेतला की पहिली, आता ह्या वेळेला वेळ कमी आहे, पहिली ही शिवजयंती शासकीय याच्याप्रमाणेच होईल आणि याच्यानंतर सर्वांनी एकत्र बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल.